माझं नाव तुषार लिमन, मी सातारला राहतो ॲक्च्युली, पण आता IFSC अकॅडमीतर्फे मी सर्टिफिकेशन केलं, त्यामुळं मी आता पुण्यामध्ये राहतो. ॲज अ फिटनेस ट्रेनर म्हणून मी जॉब करतो. मी दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये जॉब करतो आणि ते जॉबसुद्धा मला IFSC अकॅडमी थ्रूच मिळाला, कारण सर्टिफिकेट असल्याशिवाय तिथं जॉब मिळत नाही. आणि त्यांनासुद्धा हॉस्पिटलनेसुद्धा अकॅडमी थ्रू चौकशी करूनच मला तिथे इंटरव्ह्यूसाठी बोलवलं होतं. आणि तिथे बरेच जण इंटरव्ह्यूला होते, इतर अकॅडमीचे पण होते लोक, पण त्यात फक्त मी IFSI अकॅडमीचा असल्यामुळे मला जास्त प्रिफर केलं गेलं, कारण इथं नॉलेज सर्टिफिकेट पूर्ण एक्झाम पास झाल्याशिवाय दिलं जात नाही, त्यामुळे मला तिथे जॉब भेटला. दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये जिम सांगायचं झालं तर खूप ॲडव्हान्स जिम आहे, स्पेशल पॉप्युलेशनसाठी खास जिम आहे, पण तिथे जनरल पीपल पण येतात, ॲथलीट लोकं पण येतात, खूप मोठे मोठे खेळाडू येतात की ज्यांना इंजुरी आहे, शोल्डर इंजुरी आहे, ऑस्टिओआर्थ्रायटिस आहे, गुडघ्याची इंजुरी आहे, स्पाईनमध्ये इंजुरी आहे, अशी लोकं पण येतात, पण इतर लोकं पण खूप येतात. आणि अकॅडमीमध्ये मी ह्या सगळ्या गोष्टी शिकलो. इंजुरी काय पद्धतीची असते, कोणते म्हणजे स्पेशल पॉप्युलेशन, स्पेशल पॉप्युलेशन म्हणजे कोण ज्याला इंजुरी आहे, ज्यांना खास पद्धतीचे व्यायाम दिले जातात, हे सगळे एक्सरसाइज कशा पद्धतीनं केले जातात, कोणती काळजी घ्यायची, वजन किती लावायचं, किती रेपिटेशन मारायच्या, ह्या सगळ्या एक्सरसाइज संदर्भात मी IFSI अकॅडमीमध्ये शिकलो. सर्टिफिकेशन करण्याआधी मी पण जिम ट्रेनर म्हणूनच काम करत होतो, पण इतकं नॉलेज नव्हतं जेवढं सर्टिफिकेशन आल्यावर मिळालं, कारण त्याच्या आधी फक्त डंबेल उचल आणि मार, पण कसं मारायचा, कोणता मसल ट्रेन होतो, किती प्रमाणात ट्रेन होतो, मसल नेमकं त्या मसलचं नाव काय, आपण बायसेप मारतो पण बायसेप म्हणजे काय, की बाय म्हणजे दोन, सेप म्हणजे हेड, दोन हेड असलेलं मसल म्हणून त्याला बायसेप म्हणतात, ह्या डीपमध्ये गोष्टी समजल्या, त्यामुळे मी सर्टिफिकेशन करण्यासाठी पुण्यामध्ये आलो होतो. IFSI संदर्भात मी फेसबुक बघायचो तर IFSI माहिती समजायची, इन्स्टा उघडलं तर IFSI संदर्भात माहिती मिळायची, यूट्यूब वगैरे निखिल अष्टवाले सरांच्या भरपूर व्हिडिओ आहेत, त्यातून मला समजलं की यांची अकॅडमी आहे आणि अकॅडमी कुठं आहे याचा शोध लावला. मी पुण्यात आलो, ॲडमिशन घेतलं, 6-7 महिन्याचा साधारण कोर्स असतो हा, तो कोर्स पूर्ण केला आणि कोर्समध्ये मला भयंकर डीपमध्ये नॉलेज भेटलं. नुसतं वरवरचं नाही की नुसतं आलं बसलं आणि गेलं, तर डीपमध्ये नॉलेज भेटलं, एक्सरसाइज करून घेतल्या आमच्याकडनं, त्यानंतरनं एक्झाम घेतल्या, 6-7 एक्झाम असतात, त्या एक्झाम दिल्या, एक्सरसाइज करून दाखवून, परत थिअरी एक्झाम असते, ओरल एक्झाम असते, अशा पद्धतीच्या एक्झाम दिल्या आणि त्याच्यानुसार मग सर्टिफिकेट मला मिळालं. तसं भेटत नाही सर्टिफिकेट. ह्या इंडस्ट्रीमध्ये यायचं म्हटलं तर प्रत्येकाच्या घरातून विरोध असतो, कारण ह्या इंडस्ट्रीमध्ये अजून लोकांना माहीत नाही किती पैसा आहे आणि किती काय आहे. मी जवळपास 40-50 हजार रुपये महिन्याला ह्या इंडस्ट्रीच्या थ्रू कमवतो. बऱ्याच जणांना ह्या इंडस्ट्रीबद्दल अज्ञान असल्यामुळे समजत नाही, साधारण जास्त करून ग्रामीण भागातल्या लोकांना, ग्रामीण भागातल्या मुलांनी ह्या IFSI अकॅडमीला यावं, त्याची चौकशी करावी. JM रोडला ही अकॅडमी आहे पुण्याच्या, जंगली महाराज रोडला, तिथे येऊन चौकशी करावी. सगळ्या पद्धतीचं तुम्हाला नॉलेज दिलं जातं, तुम्हाला मार्गदर्शन दिलं जातं. अकॅडमीत आहे तोपर्यंत नाही, अकॅडमी सोडल्यानंतर तुम्हाला जॉबची वॅकन्सीसुद्धा दिली जाते, कुठे जॉब मिळेल, काय मिळेल, कसा मिळेल, काय इंटरव्ह्यूची सगळी तयारी करून दिली जाते, ग्रुमिंगमध्ये कसं राहायचं, हे सगळे टॉपिक या अकॅडमीच्या थ्रू कवर केले जातात. ज्या मुलांना इथं यायचं त्यांना ह्या इंडस्ट्रीत आलंच पाहिजे, कारण ह्या इंडस्ट्रीत भयंकर पैसा आहे, बाहेर कुठं गेलं की इतका पैसा मिळत नाही स्वतःच्या नॉलेजच्या बळावर. म्हणून सांगतो की आधी नॉलेज घ्या, नंतरनं ह्या क्षेत्रात शिरा, कारण विदाऊट नॉलेजचं ह्या क्षेत्रात काही होणार नाही. IFSI म्हणजे इथलं स्टाफ चांगलं आहे, संपूर्ण इंग्लिश, हिंदी, मराठी सगळ्या लँग्वेजमधून शिकवलं जातं, असं नाही की फक्त इंग्लिशमधून शिकवलं जातं. आणि इथलं फॅकल्टी खूप चांगले आहेत, खूप सहकार्य करतात, कॉल करतात, वेळेवर म्हणजे अभ्यास करताय का नाही ह्या सगळ्या गोष्टी पाहिल्या जातात आणि कसं संपूर्ण मार्गदर्शन दिलं जातं, कोणत्याही गोष्टीची कसर सोडली जात नाही. मी तुम्हाला सगळ्यांना हात जोडून विनंती करतो की तुम्हाला कुणाला जर फिटनेस इंडस्ट्रीमध्ये करिअर करायचं असेल तर IFSI ही अकॅडमी एकदम बेस्ट आहे. धन्यवाद.